नॅशनल हेराल्ड प्रकरणात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांना दिल्ली हायकोर्टानं झटका दिलाय. दिल्ली हायकोर्टानं या प्रकरणी चौकशी करण्याची परवानगी आयकर विभागाला दिली आहे. नॅशनल हेराल्डमध्ये यंग इंडिया, राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची भागीदारी आहे. नॅशनल हेराल्डमध्ये यंग इंडिया, राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांचा हिस्सा आहे. राहुल गांधी आणि सोनिया गांधी संचालक असलेल्या यंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या तपासणीचे आदेश दिल्ली हायकोर्टाने दिलेले आहेत. दिल्ली हायकोर्टानं नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या चौकशीची परवानगी आयकर विभागाला दिलेली आहे. काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जातोय. ये सारा जो इन्होंने कहा कि हमने कांग्रेस पार्टी की फंड्स को लेकर इसको किया है, ये सारा तो मैंने कहा कि ये इनकम टैक्स का भी फ्रॉड है, तो मैंने कंप्लेंट इनकम टैक्स से अलग से दी. अब उस इनकम टैक्स ने फिर उसको जांच में लगाई और काफ़ी टाइम लगा दी, परंतु आखिर में उन्होंने काम कर दिया. अब इन्होंने इनको तो गिरफ्तार करनी चाहिए पूछताछ करने के लिए, तो इसके लिए वो भाग के कोर्ट में गए. कोर्ट ने उनको कोई रिलीफ नहीं दिया है छिपने के. अभी देखिए ये सारा बाहर आ जाएगा तो मर जाएंगे, इनका राजनीतिक करियर तो वैसे भी खत्म है और ये इसके बाद तो मुंह दिखाने लायक नहीं है. इनमें सर राहुल गांधी और सोनिया गांधी दोनों के खिलाफ जांच होगी? हाँ, नेचुरली, क्योंकि दोनों मिलकर के 76% शेयर यंग इंडियन इन्हीं के पास है. मोतीलाल अरोड़ा का भी होगा, ऑस्कर फर्नांडिस का भी होगा, सुमन दुबे का भी होगा और ये सैम पिट्रोडा का भी. आईटी डिपार्टमेंट के लिए वापस पुनः इस असेसमेंट को खोलने का कोई अधिकार क्षेत्र नहीं था, कोई ज्यूरिसडिक्शन नहीं था, क्योंकि आईटी डिपार्टमेंट के पास कोई भी रीजन टू बिलीव नहीं था. इन सभी मुद्दों पे, ग्राउंड्स पे, जो भी हमने ग्राउंड्स रिट में लिए थे आज याचिका में खंडपीठ के समक्ष, उन सबको हम असेसिंग ऑफिसर के सामने ले सकते हैं और उस सभी समावेश में ये अधिकार क्षेत्र भी खुला है कि रीजन टू बिलीव नहीं था. इस आधार पर, इस आदेश के संदर्भ में हमने याचिका को विड्रॉ कर लिया है. या विषय अधिक माहिती देण्यासाठी आमचे दिल्लीचे रिपोर्टर सुमित बनसोड आपल्यासोबत आहेत. सुमित, दिल्ली हायकोर्टानं नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या चौकशीची परवानगी आयकर विभागाला दिलेली आहे. काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जातोय, काय सांगशील? श्रद्धा, हा निश्चित काँग्रेस करता मोठा धक्का आहे. यानंतर पुन्हा एकदा राजकीय वातावरण ढवळून निघू शकतं. विशेष म्हणजे काँग्रेसकडनं आता हे संकेत जे मिळतात आहे की दिल्ली उच्च न्यायालयाचं जो आयटी विभागाला जी हिरवीकंदी दिली आहे चौकशी करता, त्या विरोधात एक याचिका सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केली जाऊ शकते. त्यामुळे कुठे ना कुठे पुन्हा हा जो मुद्दा आहे तो प्रलंबित राहण्याची शक्यता वर्तवली जाते. विशेष म्हणजे यंग इंडिया लिमिटेड याच्यामध्ये काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे शेअर्स आहेत आणि यंग इंडिया लिमिटेडनी ज्या पद्धतीने असोसिएट जनरल लिमिटेडला 50 लाख रुपये देऊन जवळपास 90 कोटी रुपये वसूल करण्याचा अधिकार मिळवला होता, शिवाय नॅशनल हेराल्ड वरती जी जवळपास 5,000 कोटींची जी संपत्ती आहे त्याच्यावर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचा ताबा आहे अशी याचिका जी आहे सुब्रमण्यम स्वामी यांनी 2012 दाखल केली होती. आणि 26 जून 2014 पटियाला हाऊसने या सगळ्या बाबतीमध्ये सोनिया गांधी, राहुल गांधी, मोतीलाल व्होरा, सुमन दुबे आणि सेम पेत्रुता यांना उपस्थित राहून या सगळ्या बाबतीमध्ये जी आहे इन्कम टॅक्स च्या मार्फत चौकशी व्हावी, या सगळ्या नॅशनल हेराल्ड असो किंवा यंग इंडिया लिमिटेडची जे खाते आहेत त्यांचे आयकरच्या माध्यमातून चौकशी व्हावी असे आदेश दिले होते. मात्र या आदेशाच्या विरोधात दिल्ली उच्च न्यायालयामध्ये काँग्रेसकडनं धाव घेण्यात आली होती. मात्र काँग्रेसला दिलेला हा मोठा धक्का मानला जातोय. धन्यवाद सुमित दिलेल्या माहितीबद्दल.